घटनाक्रमांच्या कालावधीची मनोरंजक उदाहरणे एक्झाम्पल्स ऑफ ड्युरेशन ऑफ इव्हेंट्स नमस्कार मुलांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही वेगवेगळ्या घटनाक्रमांमध्ये लागणाऱ्या वेळेची तुलना करायला शिकलात या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या घटनाक्रमांमध्ये लागणाऱ्या वेळेची तुलना करण्यासंबंधित काही मनोरंजक उदाहरणे पाहूया आज छोटू आंघोळीसाठी नळाने बादलीमध्ये पाणी भरत आहे आणि सोबतच अजून एका नळाने झाडांना पाणी घालण्यासाठी चंबूमध्ये पण पाणी भरत आहे मुलांनो जर दोन्ही गोष्टी एकत्र भरणे सुरू असेल तर तुम्हाला काय वाटते की छोटूचा चंबू आधी भरेल की त्यासोबत भरणारी बादली हो आधी त्याचा चंबू भरेल आणि मग बादली कारण छोटूचा चंबू बादलीपेक्षा छोटा आहे आणि त्यामध्ये बादलीपेक्षा कमी पाणी येईल याचा अर्थ बादली भरायला चंबू भरण्यापेक्षा जास्त वेळ लागेल पाणी भरल्यानंतर छोटूने झाडांना पाणी दिले आणि मग पटापट आंघोळ करून शाळेत जाण्यासाठी तयार होऊ लागला सकाळी सकाळी छोटूला झाडांना पाणी द्यायला जास्त वेळ लागला आणि त्याला शाळेत जाण्यासाठी तयार व्हायला वेळ लागला अरे माझी शाळेची बस तर निघून गेली कारण त्याची शाळेची बस सुटली म्हणून त्याने आपली सायकल काढली आणि सायकलने शाळेत जाऊ लागला मुलांनो तुम्हाला काय वाटते छोटूला शाळेत जाण्यासाठी जास्त वेळ कशाने लागेल सायकलने जाण्यामध्ये की शाळेच्या बसने जाण्यामध्ये तुम्ही बरोबर विचार केला मुलांना सायकलने जाण्यामध्ये जास्त वेळ लागेल कारण बस सायकलपेक्षा जास्त वेगाने चालते मुलांना आजच्यासाठी बस एवढेच या व्हिडिओमध्ये आपण पाहिली वेगवेगळ्या घटनाक्रमांमध्ये लागणाऱ्या वेळेची तुलना करण्यासंबंधित काही मनोरंजक उदाहरणे या पुढील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया वेगवेगळ्या घटनाक्रमांमध्ये लागणाऱ्या वेळेची तुलना करण्यासंबंधित काही सामान्य चुका जाणून घेऊया ज्या नाही करायला पाहिजेत तोपर्यंत बाय मुलांनो